लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। देशातले जे प्रमुख उद्योगपती हे साहजिकच आहे, मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून नव्याने ओळख झाली अशातला भाग नाही। माझ्या वडिलांपासून म्हणजे शिवसेना प्रमुखांमुळे वर्षानुवर्ष मी त्यांना ओळखतोय, पण ते जे चित्र होतं की देशातले प्रमुख चेहरे हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते माझ्यासोबत आहेत, मुंबईत आहेत, हा केवढा मोठा दिलासा आहे, केवढा मोठा आधार आहे। मी काय विचार केला की मध्ये मध्ये बातमी येतात, इतर राज्यातले मुख्यमंत्री येतात, ते आपल्या उद्योजकांशी बोलतात, मग तुम्हाला इकडे काय कमी आहे ते आम्ही तुम्हाला तिथे देतो। काही जणं जात असतील पण काही जणं इथेच राहतात। मग अशी बोलताना नरेंद्रजी म्हणाले की आप का रहते हो, उत्तराखंड, झारखंड, लेकिन अभी झारखंड में रहता हूँ, कभी कभी मुंबई आता हूँ। म्हटलं ऐसे नहीं चलेगा, अभी आपको मुंबई में रहना होगा, अभी कभी कभी झारखंड में जाना होगा। एकदा जो कोणी आला तो आपला झाला पाहिजे, एक आपलेपणाची भावना, मी तेच द्यायला आलेलो आहे आज। मोठ्या काही तुम्हाला धोरणात्मक बाबी वगैरे नाही, एक आपुलकीची भावना, आपलेपणाची भावना, हे माझं घर आहे, ही माझी कर्मभूमी आहे आणि मला इथे जे काही मिळतं आहे, जे काही मिळेल त्यातून केवळ माझीच नव्हे तर ह्या राज्याची, आणि केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची सुबत्ता इथून वाढणार आहे। सुबत्ता वाढवायची, सुबत्ता कोणाची वाढवायची, केवळ एकट्याची नाही। उद्योजक म्हणजे केवळ मीच श्रीमंत झालो असं नाही, तर पोस्ट कोविड हा जो एक प्रकार आहे की एक आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं जे नाही ते वाढवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत। दुर्दैवाने काय होतंय की आजचं हे सगळं जे वातावरण आहे, थोडंसं मी सावधतेने पावलं टाकतोय, अजूनही मला असं वाटतं थोडे दिवस थांबायला पाहिजे की कोरोनाचं संकट खरंच गेले का, अजून पूर्ण गेलेलं नाही आहे, थोडंसं आहे, काय काय तर जुने व्हायरस परत आलेत ते पण दिसतंय, आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत, तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला थोडासा तुम्ही काय जो काळ म्हणायचा, श्वास घेण्याचा काळ, विंडो पिरियड जो आपला, तर कसं होईल तसं पाठीकडे बसलेलंच असतं, वारा असा प्रचंड झोत त्याचा अंगावर येत असतो की छाती फाटेल की काय असं वाटतं। आणि त्याच्यात हेलिकॉप्टर ते उडवत होते कर्नल महाजन, मी त्यांना सांगत होतो की महाजन साहेब थोडं टिल्ट करताल का, टिल्ट लेफ्ट, हो करतो ना साहेब, मग हेच चालेल। मग त्यांनी मला काय सांगितलं की साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही मला सांगत जा किती तिरकं करायचं ते, पण माझी जेव्हा मर्यादा येईल तेव्हा मी थांबेन, तुम्ही विचार करू नका माझ्या मर्यादेचा। आता मला असं वाटतं मी त्यांच्या जागी बसलेलो आहे। मग उद्योजक येतात, उद्योगमंत्री येतात आणि सांगतात अजून वागता येईल का, अजून वागता येईल का, तिरकं उरतील का, कारण हेलिकॉप्टर चाललं पाहिजे, त्याला धोका करून नाही चालणार। तसं सुविधा द्यायच्या आहेत, सवलती द्यायच्या आहेत, आहे ना, विजेचा दर कमी करायचा आहे, आणखीन बऱ्याच काही आपल्याला चांगल्या गोष्टी याच्यात करायच्या आहेत, पण ते करताना समतोल साधत साधत पुढे जायला पाहिजे। ज्या वेळेला उद्योजक येतात, अनेक क्षेत्रातले अनेक लोक येत असतात आणि ते सांगतात की आमच्या अडचणी आहेत, ह्या नाही सुटल्या तर आम्ही राहू कसं, आहे त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, पण त्या सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये राज्याचा समतोल जर का ढासळला तर सरकार कसं चालेल, कारण आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं आहे, उद्योजकांना सांभाळायचं आहे, शेतकऱ्यांना सांभाळायचं आहे, सर्वसामान्य नागरिकांना सांभाळायचं आहे, त्याच्यामुळे हा जो समतोल आहे तो समतोल फार महत्त्वाचा आहे, तो समतोल साधणं हे मुख्यमंत्री म्हणून माझं काम आहे। मग तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जेवढं तुम्हाला जातील तेवढं जा, जिथे मला वाटेल की नाही इकडे थोडा समतोल ढळतोय मग मला सांगावं लागेल की जरा सॉरी आपल्या इकडे समतोल ढळू शकतो, पण ते करताना सगळ्या गोष्टी आवश्यक असतात। म्हणजे अर्थचक्र चालवताना उद्योगधंदे सुरू राहिले पाहिजेत, पण ते उद्योगधंदे सुरू असताना ही जगराठी कशासाठी चालते, तर आपण म्हणतो ना दोन घासासाठी, म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर दोन घास, ते पिकवणारा शेतकरी त्याला सुद्धा जपायला पाहिजे, आणि ते जपण्यासाठी आता जसं ज्याप्रमाणे आपण पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे, पर्यटनाला उद्योजक आहे, मला वाटतं आदिती हे तुम्ही किंवा अनवलगंजी आपण ज्या नवीन नवीन गोष्टी केल्या त्या मुद्दामून सांगा ह्यांना काय करतो आहोत आपण, कारण पर्यटन हे असं क्षेत्र आहे सगळ्यांना फिरणं आवडतं, काही जणांचं राजकीय पर्यटन असतं इथून तिथे तिथून तिथे, काही जण प्रवासी असतात ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात। मधल्या काळामध्ये तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, एक शब्द वापरला त्यांनी, रिव्हेंज टुरिझम,
रिव्हेंज टुरिझम, म्हणजे टुरिझम रिव्हेंज लक्षात नाही आलं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जरा तुम्ही सावधता बाळगा, सगळ्या राज्यांना सांगितलं की करोनाचं संकट गेलेलं नाही आहे आणि पर्यटन स्थळावरती एवढी गर्दी होते तर पुन्हा हे संकट येऊ शकेल. म्हणजेच काय की पर्यटन हे क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की जरा जरा आपली बंदिस्तपणा गेला तर लोकांना मोकळेपणा आवडतो, पण ती जास्तीत जास्त लोक आपल्याकडे आली पाहिजेत. मग आली तर कुठे जाणार? समजा मुंबईत आली, काय बघणार मुंबईमध्ये? आली माझ्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये कुठे जाणार ती, काय बघणार? तर त्यांच्यासाठी सुद्धा समजा तर समुद्रकिनारा, आपल्याला सुदैवाने राज्याला मस्त छान मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, आपल्या राज्यामध्ये जंगल आहे, डोंगर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पुरातन म्हणजे चांगली मंदिरं आहेत, प्रार्थनास्थळं आहेत. तर टुरिझम हा एक वेगळा भाग होतो आहे की जिकडे त्याला आत्तापर्यंत आपण तसं गांभीर्याने बघितलेलंच नाही आहे. तसाच कृषी हा एक आहे, कृषीवरती आधारितसुद्धा उद्योग उभे राहू शकतात. डेटा सेंटर्स आता नवीन प्रकार येतो आहे, असे अनेक म्हणजे काळाप्रमाणे नवीन 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 क्षेत्र आपल्याला दिसत आहेत, नवीन उदयाला येत आहेत. आणि तिच्यात जर का आपण हालचाल नाही केली आणि आहेत तेच नुसतं जपत बसलो तर मग शेवटी मंत्री कशाला पाहिजेत, मुख्यमंत्री कशाला पाहिजे? चालले गाडं चाललं, चालू द्या. नाही आहे मग तसं गाडंच चालवायचं असेल तर मग बैलगाडी काय वाईट होती? पण बैलगाडी होती ती आजही असेल, पण आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, ई व्हेकल्स, म्हणजे त्याच्यासाठी आपण एक पॉलिसी आणलेली आहे, त्याच्यासाठी आणलेली आहे. कारण ह्या विकासाकडे आपण बघत असताना नाही म्हटलं तरी पर्यावरणाकडे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण आता जे काय म्हणतोय की आपण क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग असू आपण किंवा नसू त्याच्यासाठी जबाबदार, पण निदान आपल्यामुळे तरी त्याला धक्का लागता कामा नये एवढी तरी खबरदारी आपण घेतली तर काही वेळेला असं वाटतं की हे पटकन इकडे आपण जाऊ शकतो, पण पटकन गेलात तरी जास्त काळ तिकडे राहू शकणार नाही. कारण आपण जे काही कमवण्यासाठी गमावलेलं असतं त्याची किंमत ही कधी ना कधीतरी आपल्याला चुकवावी लागते. जसं ते हल्लीच्याच काळात कुठलं ते धरण वाहून गेलं, एक धरण वाहून गेलो, काय मिळालं त्याच्यात? आपण सुद्धा आता जे काही करतोय म्हणजे ह्याचा अर्थ काय करायचं नाही अशातला भाग नाही आहे, पण मी यांना तेच सांगितलेलं आहे की आपण एक राज्याचा मॅप करू की कुठे कुठे कोणत्या प्रकारचे उद्योग आपण आणू शकू आणि तिथे संपूर्ण सुविधा, पूर्ण आधार त्या उद्योगाला जो लागेल तो आपण त्यांना देऊ. मग तुम्ही करा ना, जसं पर्यटनाच्या आणि काही असेल, इकोसेन्सिटिव्ह काय असेल, एक ज्याला रेड इंडस्ट्री म्हणतात ते असेल, सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आपल्याला ज्या येतील ते येऊ द्यात, पण त्याचे सुद्धा आपण विभाग करूया. आणि ते विभाग करताना असं करू की तिथल्या जनतेला आधी कल्पना द्यायची, एखाद्या उद्योगाला विरोध हा का होतो, कारण लोकांना आधी त्याच्याबद्दल नीट कळतच नाही. हा उद्योग माझ्याकडे येतोय, मग कोणतरी सांगतं की हा उद्योग तर हा घातक उद्योग आहे, मग त्याची खातरजमा न करता विरोध सुरू होतो. काही वेळेला त्याच्यात सत्य असतंही, पण बोलायचं कोणी त्यांच्याशी, सांगायचं कोणी त्यांना? मग ते जर नसेल, मग उद्योजक येताना काय होतं की आम्ही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ, कारण सरकारचं तेही एक काम आहे. उद्योगधंदे आले म्हणजे नुसतं यांत्रिकीकरण झालं, काही प्रमाणात यांत्रिकीकरण पाहिजेच, पण स्थानिक लोकांना नोकरी. कारण मगाशी जो मी मुद्दा मांडला की कोविड नंतर रोजीरोटीचा प्रश्न हा फार मोठा होणार आहे, आणि ती जर का त्यांना घराच्या जवळ आपण देऊ शकलो नाही तर मग मात्र जी काही अस्वस्थता, अराजक हा शब्द कदाचित जास्त मोठा होईल, पण अस्वस्थता येईल तिला तोंड देताना फार मोठं संकट आपल्यासमोर येईल. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की जर का आपण असं ठरवू शकलो की महाराष्ट्राच्या विभागवार, आता तसे बरेचसे MIDCs वगैरे आलेले आहेत, पण उद्योगधंद्यांची जी काही क्षेत्र आहेत तसं करून तिथल्या स्थानिक जनतेला त्याचं शिक्षण द्यायचं. म्हणजे तुम्हाला लागतं ना स्किल लेबर, मग आधी सांगितलं की आम्ही नोकऱ्या देऊ, आणि हे सत्य आहे की अनेकदा उद्योग आल्यानंतर नोकऱ्या देणं अवघड होतं. कारण का? तर त्यांना पाहिजे असलेलं कुशल ती जे काही लोक लागतात ती तिकडे मिळत नाही, मग ती जबाबदारी कोणाची आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो आहोत आपण, हां आणखीन त्याच्यात एक गोष्ट जी आपण सुरू केली ती सांगायला पाहिजे, उद्योग मित्र जे परदेशातनं आपल्याकडे उद्योजक येऊ इच्छितात, येतात त्यांनी फिरायचं कुठून? फिरायचं म्हणजे मंत्रालयात कोणाकडे जायचं, कोणत्या परवानग्या कुठून घ्यायच्या? तर त्यांनी आल्याबरोबर आपल्या खात्याकडे कॉन्टॅक्ट केल्यानंतर ज्या देशातनं ते आले असतील त्या देशातली ती भाषा बोलणारी लोकं, मग ते तरुण तरुणी त्यांच्यासोबत राहतील, कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे, कोणत्या परवानग्या लागणार, कुठे जायला पाहिजे, जागा कुठे दाखवायची, त्या एक व्यक्ती त्यांना गाईड म्हणून फिरेल.
जसं एक पर्यटन पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे तसं ह्याला सुद्धा उद्योजकांना सुद्धा जास्त पर्यटन करायला लागू नये, ज्याला आपण वन विंडो सिस्टीम म्हणतो, पण ते करायची कुठे, ती वन नेमकी खिडकी कुठे, एवढी 800 खिडक्या 900 दारं नेमकी खिडकी कुठली माझी, एका खिडकीत मिळते पण त्या खिडकीतली कोणती खिडकी ठोकू मी, तर त्यांना गाईड करणारी माणसंसुद्धा ही आपण त्यांना देतो। कारण हे मी बघितलेलं आहे की एक जमाना असा होता की सगळे उठायचे ते चीनकडे जायचे, चायना 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 जायचे, आणि त्यांनी त्यांची त्यावेळेला मात्र जी एक सिस्टीम लावली होती, मला अनेक उद्योजक येऊन सांगत होते जे तिथे शिफ्ट झाले असतील किंवा काही त्यांचे उद्योजक विस्तारासाठी तिकडे गेले, ते मला येऊन सांगायचे की उद्योजी आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला एक तरुण किंवा तरुणी ही जितके दिवस आम्ही तिथे राहू तिथे सकाळी शार्प जितक्या वाजता सांगू तितक्या वेळेला आमच्या हॉटेलमध्ये यायचे, रात्री किती वाजोत, कामासाठी किती वेळ लागो, न थकता आम्हाला मार्गदर्शन करायचे, मग त्या संबंधित मंत्र्याकडे घेऊन जायचे, संबंधित आणखीन कोणाकडे असेल तिकडे घेऊन जायचे, जागा दाखवायची असेल तर ते दाखवायचे। तर हे सुद्धा एक पाहिजे उद्योगस्नेही, म्हणजे त्यांना पूर्णपणाने आल्यानंतर आपण कुठेतरी वाळवंटात फिरतोय, वाळवंटात रेड कार्पेट टाकले असं नाही, तर आल्यापासून एक ज्याला मी म्हटलं ना आपलेपण, हे आपलेपण वाटलं पाहिजे की मला काय हवंस वाटतं काय, मी ऐकलंय खूप महाराष्ट्राबद्दल पण खरंच तसा महाराष्ट्र आहे का, तर तो महाराष्ट्र दाखवण्याची जबाबदारी ही आपली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज 3 महत्त्वाचे स्तंभ मी म्हणेन, एक प्रसारमाध्यमाचा आहे जो फार महत्त्वाचा आहे, दुसरा शासन आहे, तिसरा उद्योजक आहे, हे तिघांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे। हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, सरकार म्हणून आम्ही सोबत आहोत पण तुम्ही सोबत नसला तर आमचा उपयोग काय, हे काम जे आहे ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे। हे राज्य आपलं आहे, ही जनता आपली आहे, आणि त्यांना दिलासा देण्याचं काम हे आपलं आहे, त्यांना धीर देण्याचं काम हे आपलं आहे, आणि ते करताना इथे जे उद्योजक इथे जे उद्योगपती पहिल्यापासून आहेत त्यांना अधिक चांगलं कसं करता येईल। मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो की इतर राज्यातले इथे येतात, तर इथल्या राज्यातले जे आपले उद्योगपती आहेत, मला तर असं वाटतं की आपण अशी एक परिस्थिती निर्माण आहेच आपली केली पाहिजे की जसे इतर राज्यातले मुख्यमंत्री इथे येतात तसं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला तिथे जायची गरज लागता का म्हणे। माझे जे सगळे इथले उद्योगपती आहेत उद्योजक आहेत तेच महाराष्ट्राचा ब्रँड झाले पाहिजेत, ब्रँड अम्बॅसेडर, की अरे तुमच्यापेक्षा इकडे बघा हे चांगलं आहे, बघा मी एवढा मोठा झालो हे महाराष्ट्राने मला दिलेलं आहे, आणि मग माझं काम आहे की मला महाराष्ट्राला काहीतरी द्यायला पाहिजे, मग त्याच्यानंतर सरकारचं काम आहे तुम्हाला काय द्यायचं। तर हे एक साखळी ती फार महत्त्वाची आहे, राज्य देश केव्हा मोठा होऊ शकतो केव्हा पुढे जाऊ शकतो की एकमेका हातात हात धरून पुढे जातात तेव्हा। महाराष्ट्र आधार भारताचा हा बरोबर आहे, तो आधार आहेच, आणि महाराष्ट्र एक असं उदाहरण देशासमोर नाही तर जगासमोर ठेवू इच्छितोय की महाराष्ट्रामध्ये संस्कार आहेत, महाराष्ट्रामध्ये जिद्द आहे, महाराष्ट्रामध्ये मेहनत आहे, महाराष्ट्रामध्ये निश्चय आहे, आणि ते बघितल्यानंतर लोकसुद्धा आपलं अनुकरण करायला लागतील। आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर, वर्ष 1.5 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर थोडं एका वेगळ्या विषयाला सुरुवात झाली, आणि तो वेगळा विषय हा जीवनमरणाचा विषय आहे, जीवनमरणाचा विषय, आणि त्या विषयाला तुम्ही हात घातलात त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा एक्सप्रेस ग्रुपचं अभिनंदन करतो, इथे आलेल्या सगळ्या उद्योजकांना सुद्धा खास करून धन्यवाद देतो। आणि माझं काम हे एवढंच आहे, मी नवीन काही देणार नसलो तरी मी तुम्हाला विश्वास देतो, मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला शब्द देतो की या राज्यासाठी उद्योजकांना आवश्यक जे करणं आवश्यक आहे आणि आवश्यक जे मी करू शकतो ते केल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे, माझं वचन आहे। मी तुम्हाला नवीन काही द्यायला आलो नाही, पण मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे, आणि मला खात्री आहे की माझ्यावरती माझ्या सहकाऱ्यांवरती महाराष्ट्रावरती विश्वास ठेवून आपण देशासमोरच नव्हे तर जगासमोर कठीण प्रतिकूल काळात सुद्धा त्याचा सामना करून सुबत्ता कशी आणायची हे एक मूर्तिमंत उदाहरण सगळ्यांसमोर ठेवू शकतो। आणि तसं ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतोय, विनंती